जामखेडमध्ये सर्वांना हवेहवेशी वाटणारी व्यक्ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जामखेड शाखेत काम करणारे मधुकर जगताप। त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे बँकेत एक मोठी पोकळी निर्माण झाली। ही पोकळी भरून काढण्यासाठी जगताप यांनी परत लोकांच्या आग्रहाखातर बँकेमध्ये काम करावं आणि वृद्ध दिव्यांग लोकांची सेवा करावी असं आवाहन माजी सरपंच सुनील कोठारी यांनी केलंय। सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर जगताप आणि लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपली कला जोपासणाऱ्या मुकुंद राऊत यांचा सत्कार जामखेड पत्रकार संघानं आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुनील कोठारी होते। यावेळी सेवानिवृत्त स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी मधुकर जगताप, कला शिक्षक मुकुंद राऊत, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नासिर पठाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर, मिठुलाल नवलाखा, सुदाम वराट, अशोक वीर, संजय वारभोग, प्रकाश खंडागळे, यामिन शेख, योग शिक्षक बी ए पारखे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। त्यांचा सत्कार करीत आहोत। त्याचबरोबर ज्यावेळेस गावामध्ये गडीवर ही स्टेट बँक होती, मला त्यावेळेसपासून आठवतं की मधू तिथं आहे आणि इथं बाहेर आल्यानंतर माझं एक दोन वेळेस काम पडलं, मी बँकेत गेलो की मधूनी मला हाका मारून सांगायचं काय शेठ तुमचं काय काम, म्हणजे मला सुद्धा तो सेटच म्हणायचं असं काय, एकदम जसं आपल्या फॅमिलीतला एखादा माणूस जवळ आल्यानंतर बोलतो तशा पद्धतीचं मधूचं काम त्या ठिकाणी होतं आणि मधूनी त्या बँकेला चांगल्या प्रकारची सेवा दिली। परंतु आता अशी अडचण आहे की त्या ठिकाणी जामखेडचा जर माणूस नसल तर रोज त्या ठिकाणी भांडणं होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात राहील, कारण अशा पद्धतीचा माणूस तिथं पाहिजेच। तर मधू जर तिथं नसल तर मला नाही वाटत की तिथं एखादी रोज केस पोलीस स्टेशनला जाणारच 100%, कारण त्या बँकेमध्ये जे लोक बाहेरगावचे आहेत त्यांना जामखेडची काही माहिती नाही। माझ्यासाठी एक सोनेरीच आहे, कारण याची मला जाणीव आहे की या ठिकाणी कोण लोक आहेत आणि हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। मी विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकरी चालू असताना थोडंसं वेळ मिळत नव्हता, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये काम करत असताना पुढच्या पिढीकडं चित्रातील वेगवेगळे प्रकार, शिल्पातील वेगवेगळे प्रकार, मग ते दगडी असतील, लाकडी असतील, कागदकाम असेल, चित्रामधले जे वेगवेगळे प्रकार आहेत ते पुढच्या पिढीकडे हा ठेवा गेला पाहिजे। जनता आणि स्टेट बँकच्या मधला दुवामध्ये जगताप साहेब, आज कुठलंही काम असो जगताप साहेबांनी सर्वसामान्य असो मोठा असो छोटा असो त्यासाठी त्यांनी अनेक वेळा काम केलं आणि खरी त्यांच्याच या कामाची पावती आहे पत्रकारांनी आज सत्कार करणं, म्हणजे आज खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण होणार आहे स्टेट बँकेमध्ये। जगताप साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर जगताप साहेबांमुळं जामखेड तालुक्यातल्या लोकांना स्टेट बँक आपली बँक वाटत होती। जगताप साहेबांना जेव्हापासून ओळखतो तेव्हापासून जगताप साहेब कोणत्या पदावर आहेत हे कुणीच नाही पाहिलं। पण यावेळी बोलताना कोठारी म्हणाले की चांगलं काम करणारे माणसं कधीही सेवानिवृत्त होत नसतात, जो सतत लोकांची सेवाच करत असतो। स्टेट बँक म्हणजे जगताप आणि जगताप म्हणजे स्टेट बँक होय असं समीकरण झालेलं होतं। सर्व लोकांची आत्मीयतेनं ते सेवा करत होते असं त्यांनी सांगितलं। या सत्काराला उत्तर देताना मुकुंद राऊत यांनी दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कला जोपासण्यासाठी वेळ मिळत नव्हता, पण लॉकडाऊन काळामध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपली कला जोपासली आहे, थोड्याच दिवसामध्ये त्याचं प्रदर्शन आपण भरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 45 वर्ष आणि 6 महिने सेवा करून मी 31/5 मी सेवानिवृत्त झालेला आहे स्टेट बँकेत। माझी सुरुवातही जामखेडमध्ये झाली आणि शेवटही जामखेडमध्येच झालेला आहे आणि मी साहेब या नात्याने मला कुठल्याही पब्लिकने हाका मारली नाही, मला बँकेत आल्यामधूनच म्हणायचे लोक जगताप साहेबांनंतर थोडंसं शेवटी सुरू झालं, काही ते लहान म्हणून तर स्टाफ काय म्हणायचा आणि ती माणूस मधूनच देतो मला मी गावचाच आहे ना शेवटी, त्यामुळे त्यांना माहित होतं की आपले जगताप साहेब नाही मधू कुणी म्हणायचं मधू। तर अशा पद्धतीने मी माझ्या स्टेट बँकेची सेवा केली तितकाच आनंद मला जनतेची सेवा करण्यात होता, म्हणजे कुणीही बँकेत आल्यानंतर त्या माणसाचं कितीही छोटं काम असलं तर तो वंचित राहू नये त्या कामापासून। किंवा थोडक्यात असं होतं की माझी जी टेबल होता ते जवळजवळ 75% ओपीडी मी एकटाच चालवायचो, 100% आणि मग माझ्या नंतर मग मी सांगायचो आशीर्वाद तुमचं काम इथं केलंय तुम्ही स्टेटमेंट तिथे घेऊन जा, पण पहिली भेट माझीच लोकांची आणि मग फार एखादी सिरियस केस असेल व सीझर विझर तर ते तिकडे जाणार, त्याचं शक्यतो माझ्या त्या ओपीडी मध्ये तुम्ही वाटायला
आणि मला काम करण्यात कधी यावेळी मधुकर जगताप यांचं देखील भाषण झालं. मी जामखेड शाखेमध्ये नोकरीला लागलो आणि सेवानिवृत्त या शाखेत झालो. मी लोकांची सेवा केली. लोक हक्कानं बँकेचं काम मला सांगत होते आणि मीही ते आवडीनं करत होतो. प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आज 60 वर्षाचं असताना देखील मला कसलाही आजार नाही. माझी तब्येत ठणठणीत आहे. मी सेवानिवृत्त झालो नसलो तरी मला हक्कानं बँकेशी संबंधित काम सांगा असं आवाहन त्यांनी केलं. उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मधुकर जगताप हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निवृत्त झालेले आहे आणि त्यांचं काम पाहिलं तर कुठेतरी पत्रकार कधीच कुणाचा सत्कार करीत नसतो. परंतु पत्रकारांनी प्रत्यक्ष पाहिलं की खरंच स्टेट बँकेमधला उत्कृष्ट अधिकारी कसा असला पाहिजे, कर्मचारी कसा असला पाहिजे, त्याचं एक आम्ही चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं. आणि जामखेड तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या नेहमी अडीअडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही तसंच सत्कार करण्याचा आज ठरवलेला आहे. आणि तसेच आमच्या तिथीनुसार नसून जन्म आमचे ज्येष्ठ पत्रकार संजय वारभोग यांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमुणकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती. आणि सर्व नागरिकांना स्टेट बँकेत जायचं म्हणजे की जगताप साहेबाकडे सगळे जाणार, तिथं सगळे सोल्युशन होतं. या समस्येला त्यांनी पूर्ण सगळं स्टाफला त्यांना सगळे बाहेरगावचे स्टाफ असताना ते लोक चिडाचिड होत असतील, तर काय होत असतील, पण या सगळ्या सामना संकटाला तोंड देऊन त्यांनी एकट्याने किल्ला तिथं लढवला. त्याच्यामुळे ती स्टेट बँकेत आत्तापर्यंत जास्त कोणी भांडणं बिडणं कुठं काय झाले नाही, थोडक्यात उरकून गेली. प्रतिनिधी असे पठाणसह अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, जामखेड.